आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राईब करा व नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील. खासगी सावकाराच्या कर्ज वसुलीच्या त्रासाला कंटाळून किरण अण्णासाहेब पाटील राहणार कबनूर तालुका हातकणंगले यानं 10 एप्रिल रोजी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणी अभिजित उर्फ गोपी राजाराम ठाणेकर वय वर्ष 34 राहणार भोनेमाळ इसरगंजी याला शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली आहे. कबनूर रोई मार्गावर लक्ष्मीनगर इथं राहणारा किरण पाटील हा हॉटेलमध्ये वेटर काम करत होता. त्यानं अनेकांकडून कर्ज घेतलं होतं, तसंच कर्ज फेडण्यासाठी घरही गहाणवत ठेवलं होतं. तरीही कर्ज फिटत नसल्यानं कर्ज वसुलीच्या तगाद्याला कंटाळून त्यानं 10 एप्रिल रोजी राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली होती. आत्महत्येपूर्वी त्यानं लिहून ठेवलेल्या चिठ्ठीत गोपी ठाणेकर याचा उल्लेख करून कर्ज वसुलीच्या त्रासाला कंटाळूनच आत्महत्या केल्याचं म्हटलं होतं. पोलिसांनी भोनेमाळमधील अभिजित उर्फ गोपी राजाराम ठाणेकर याला या प्रकरणी अटक केली आहे. या गुन्ह्यात मुजावर नामक आणखीन एकाकडे कसून तपास सुरू असून दोषी आढळल्यास त्याच्यावरही कारवाई करणार असल्याचं पोलीस निरीक्षक सतीश पवार यांनी सांगितलं. यावेळी पोलीस उपनिरीक्षक अनिल मोरे हे उपस्थित होते. इस्मानची आम्ही फिर्याद घेऊन तो गुन्हा दाखल केला. राहणाऱ्या कामगारांच्या घरामधून बॅग 3 गुन्हा दाखल झाल्यानंतर आमचे डीबी पाटलाचे मोरे साहेब